हॅलो माय लिटल फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू दिस सेशन ऑफ आवर इंग्लिश क्लास. मी मानसी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आजच्या या सेशनमध्ये. आज आपण तुमची जो कहाणी होती अ बुक रिव्ह्यू जॉर्ज सिक्रेट की टू द युनिव्हर्स याचा कन्क्लुडिंग पार्ट वाचूया आणि बघूया की त्याच्यात काय झालं. चला वाचू जॉर्ज सिक्रेट की टू द युनिव्हर्स. तर आपण आपल्या मागच्या सेशन्समध्ये आतापर्यंत वाचलेलं आहे की कसं जॉर्ज जो की एक लहान मुलगा आहे त्याचे आई वडील एक पर्यावरणवादी असतात आणि ते कोणत्याही वस्तूचं युज नाही करत, म्हणजे की जसे की इलेक्ट्रिसिटी आहे, टीव्ही, कम्प्युटर अशी काहीच वस्तू त्यांच्या घरी नाहीये. आणि कसं तो या मताशी जो आहे सहमत नाहीये की या सगळ्या वस्तू युज करून आपण पृथ्वीला हानी पोहोचवतो, पण त्याच्या आई वडिलांना तसंच वाटतं. मग त्याचे जे एक नेबर असते ती जे आहे तिचे वडील जे आहेत ते त्याला सांगतात नवीन नवीन गोष्टी. ते एक वैज्ञानिक असतात आणि ते तिचं तिला नवीन खूप गोष्टी सांगतात. मग याच पुस्तकाच्या बद्दल आतापर्यंत आपण वाचलं आहे. ही एक बुक रिव्ह्यू आहे, म्हणजे की पुस्तकचं आपण एक परीक्षण केलेलं आहे. या पुस्तकेचं नाव काय आहे की जॉर्ज सिक्रेट की टू द युनिव्हर्स, म्हणजे जॉर्जची सिक्रेट एक किल्ली युनिव्हर्स म्हणजे ब्रह्मांडाची, ठीक आहे, ज्यात ब्रह्मांड तिला दिसतं. तर अशा प्रकारची आहे. हे पुस्तक लिहिली कोणी आहे, ही जी कादंबरी आहे ही लिहिली आहे लुसी हॉकिंगने. आणि आपण मागच्या आपल्या सेशनमध्ये हेही पाहिलं स्टीफन हॉकिंगच्या बारेमध्ये आपण जाणकारी घेतली की कसे ते फिजिकली डिसेबल होते, म्हणजे शारीरिक रूपाने त्यांच्यात खूप कम्या होत्या, ते व्हील चेअर जे युज करत होते आणि ते बोलाय करता सुद्धा कम्प्युटराइज म्हणजे कम्प्युटरचं व्हॉइस सिस्टम त्यांच्या मध्ये होतं बोलाय करता सुद्धा, म्हणजे इतके जास्त ते असे अशक्त सारखे होते, पण तरी ते फार महान फार मोठे वैज्ञानिक झाले. तर त्यांची कहाणी सुद्धा आपल्या आपमध्ये खूप जास्त प्रेरणास्पद आहे. आतापर्यंत आपण हे सगळं वाचलंय, आता आपण हिच्या पुढचं वाचू. द बुक इन्क्लूड्स व्हेरी अट्रॅक्टिव्ह अँड एक्सप्रेसिव्ह स्केचेस ड्रॉन बाय गॅरी पार्सन्स. ही जी पुस्तक आहे ही कादंबरी आहे याच्यामध्ये खूप आकर्षक आणि एक्सप्रेसिव्ह म्हणजे की खूप ज्याच्याने छान म्हणजे आपल्याला कळे असे स्केचेस आहेत, असे ड्रॉइंग्स आहेत. आणि ते कोणी बनवले आहेत, गॅरी पार्सन्स यांनी बनवलेले आहेत. इट इज ट्रू दॅट एक्सेसिव्ह यूज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॅन गिव्ह राईज टू सर्टन प्रॉब्लम्स. हे खरं आहे की जर आपण विज्ञान आणि टेक्नॉलॉजी आणि तकनिकीचं खूप जास्त पदोपदी यूज करू तर ते आपल्याला हानी पोहोचवेल. तर कोणतीही वस्तूची अति बरी नसते, अति तिथे माती आपल्याकडे म्हणतातच, तर कोणत्याही वस्तूची अति चांगली नसते. आणि तसंच जर विज्ञान आणि तकनिकीचा पण खूप जास्त यूज करू आपण प्रयोग करू तर ते त्याच्याने काय होईल, गिव्ह राईज टू सर्टन प्रॉब्लेम्स, तर खूप साऱ्या समस्या आपल्या समोर उत्पन्न होतील. बट टर्निंग अवे फ्रॉम टेक्नॉलॉजी इज नॉट द सोल्युशन. पण ह्याचं सोल्युशन हा नाही आहे की आपण जे आहे टेक्नॉलॉजीशी सायन्सशी आपलं जे आहे तोंड वळंगो आपण मोडूंगो असं नाही होऊ शकत. That is why the Hawkings have given an important message in this book. आणि यासाठी हॉकिंग जे आहे या पुस्तकेतनं एक खूप छान मेसेज संदेश दिला आहे. तो काय आहे, मोर रिसर्च मोर स्टडीज अँड अ कमिटमेंट टू यूज देम नॉट फॉर सेल्फिश गेन्स बट फॉर द वेलफेअर ऑफ द एंटायर लिव्हिंग वर्ल्ड. म्हणजे काय आहे, मोर रिसर्च म्हणजे जास्तीत जास्त अनुसंधान, मोर स्टडीज म्हणजे अनेक जास्तीत जास्त त्याच्या बाबतीत अध्ययन, अँड अ कमिटमेंट टू यूज देम. आणि अशी एक कमिटमेंट केली पाहिजे की विज्ञानचा यूज आपण जे आहे चांगल्या करता करू आणि प्रयोग त्याचा नॉट फॉर सेल्फिश गेन्स स्वार्थ सिद्धी करता नाही करायचा, बट फॉर द वेलफेअर ऑफ द एंटायर लिव्हिंग वर्ल्ड. पण जे पूर्ण विश्व आहे त्याच्या प्रगती करता त्याच्या चांगल्यासाठी आपण ह्याचा यूज करायचा, प्रयोग करायचा विज्ञानाचा. तर तेव्हाच हे जे आहे संभव आहे की आपण विज्ञानला आपण एक चांगल्या प्रकारे पुढे वाढवू शकू. तर अशा प्रकारची ही आपण जी स्टोरी होती, स्टोरी म्हणा किंवा बुक रिव्ह्यू होता ते वाचला. आता काही महत्वपूर्ण वर्ड मिनिंग्स आहेत ते आपण बघूया. युनिव्हर्स, युनिव्हर्सचा अर्थ असतो ब्रह्मांड. हिअर इट मीन्स अ सिस्टम ऑफ स्टार्स प्लॅनेट्स एटसेट्रा. म्हणजे इथेचा काय अर्थ झाला, एक पूर्ण जो सिस्टम आहे ताऱ्यांचा, प्लॅनेट्सचा, ग्रहांचा, तर तेच म्हणजे ब्रह्मांड. आर्डेंट, आर्डेंटचा अर्थ व्हेरी एन्थुझियास्टिक वर्किंग हार्ड फॉर समथिंग, म्हणजे कोणत्या वस्तू करता खूप लगन लावून काम करणं. तर हे आर्डेंट शब्द कोणाकरता आला होता, जॉर्जच्या वडिलांकरता, की ते खूप एन्थुझियास्टिक, खूप उत्साही होते ते. एन्व्हायरमेंटलिस्ट, एन्व्हायरमेंटलिस्ट कोणाला म्हणतात, अ पर्सन हु फील्स स्ट्रॉंगली दॅट अवर एन्व्हायरमेंट मस्ट बी प्रोटेक्टेड. म्हणजे अशा व्यक्तीला म्हणतात एन्व्हायरमेंटलिस्ट
जो की असं फील करतो, जिला असं वाटतं की आवर एन्व्हायरमेंट, आपलं जे पर्यावरण आहे ते त्याला रक्षा केली पाहिजे, त्याची रक्षा केली पाहिजे, त्याच्यासाठी तो काहीही करतो, तर तो असतो एन्व्हायरमेंटलिस्ट. ह्याला हिंदीमध्ये आपण मराठीमध्ये पर्यावरणवादी म्हणतो. आर कन्व्हिन्स्ड, ह्याचा अर्थ आहे आर शुअर, म्हणजे आपण ज्याच्याकरता अगदी नक्की असतो कोणत्या गोष्टी करतो त्याला म्हणतात कन्व्हिन्स्ड. कमिटेड, कमिटेडचा अर्थ आहे प्लेज्ड टू डू समथिंग, तुम्ही कोणत्या गोष्टीला करायला किती कमिटेड आहात. सपोज तुम्ही इंग्लिश, इंग्लिशच आहे हा सब्जेक्ट आहे, ह्याला तुम्ही शिकणं चाहताय, तुम्ही याच्याकरता किती कमिटेड आहात की तुम्ही याच्याकरता काही पण करू शकता, तर दॅट इज व्हॉट कमिटेड इज. कॉज, कॉज म्हणजे वर्क, म्हणजे काही कार्य. सफर अ लॉट फॉर ऑफ जिअरिंग अँड रिडिक्युल, ह्याचा अर्थ काय आहे, फेस अ लॉट ऑफ टीजिंग, म्हणजे जॉर्जनी खूप चिडवणं आणि खूप टिल्लर उडवणं ऐकलं होतं आपल्या मित्रांचं, तर तेच आहे. इश्यू, इम्पॉर्टंट प्रॉब्लम, इश्यू काय असतो, कोणता एक खूप जो आहे महत्वाचा जो प्रॉब्लेम असतो त्याला इश्यू म्हणतात. ग्लोबल, ग्लोबल म्हणजे अबाउट द होल वर्ल्ड अर्थ, जे चारीकडे पूर्ण विश्वाशी संबंधित असतं त्याला ग्लोबल म्हणतात. ब्रिलियंट, व्हेरी इंटेलिजंट, खूप जास्त जो इंटेलिजंट असतो दिमागनी त्याला ब्रिलियंट म्हणतात. लिटरली, ऍक्च्युअली इन रियालिटी, म्हणजे अगदी आपण ज्याला म्हणतो ना अक्षरशः, त्यालाच लिटरली म्हणतात. वोड म्हणजे प्रॉमिस्ड, म्हणजे वचन देणं. नेक्स्ट बघा, एस्टॅब्लिश हिज ओन रूल, म्हणजे काय की बी द किंग ऑर मास्टर ऑफ, म्हणजे आपण कधी कधी काय असतं कोणत्या गोष्टीचे आपले स्वतःचेच नियम कायदे कानून आपण लावतो ना, तर त्यालाच बी द किंग ऑर मास्टर ऑफ, की आपण त्या वस्तूचे किंग आहोत, आपण त्या वस्तूला नीट प्रकारे जाणतो. एस्टाउंडिंग म्हणजे वंडरफुल किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी, खूपच छान त्याला म्हणतात. विक्टिम, अ पर्सन हु हॅज टू सफर फॉर फ्रॉम समथिंग, हु इज हार्म्ड ऑर हर्ट, म्हणजे सपोज चोरी झाली कुणाच्या घरी, तर ज्याच्या घरी चोरी झाली तो विक्टिम आहे, कारण की त्याला हार्म पोहोचला, त्याला हानी पोहोचली, नुकसान पोहोचला, तर अशा व्यक्ती हु हॅज टू सफर, जो की हानी पोहोचते त्याला फ्रॉम समथिंग, कोणत्या कारणाने, हु इज हार्म्ड ऑर हर्ट, ज्याची की हानी झाली असते किंवा ज्याला चोट लागली असते त्याला विक्टिम म्हणतात. ट्रायम्फ म्हणजे विक्ट्री, जीत. गेन्स म्हणजे बेनिफिट किंवा प्रॉफिट, म्हणजे आपण काही आपल्याला जो लाभ होतो त्याला गेन्स म्हणतात. वेलफेअर, हेल्थ, हॅपीनेस, सेफ्टी एटसेट्रा, म्हणजे आपला जो हेल्थ आहे, आपला जो शरीराशी संबंधित किंवा हॅपीनेस, प्रसन्नता, आपली सुरक्षा, तर हे सगळे जे गोष्टी आहेत हे वेलफेअर मध्ये येतात, जे चांगल्या गोष्टी आहे. एक्सेसिव्ह मोर देन नेसेसरी, एक्सेसिव्ह म्हणजे खूप जास्त, जेवढं आपल्याला हवं आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त, तर ते एक्सेसिव्ह असतं. तर असे आपण हे वर्ड मिनिंग्स बघितले. पॉइंटर्स मध्ये जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते आपण ऑलरेडी आपल्या मागच्या सेशन्स मध्ये बघून चुकले आहोत. असाच हा क्वेश्चन नंबर 2 सुद्धा झालेला आहे. थर्ड क्वेश्चन बघा, रीड द फॉलोइंग, हा बघा हे वर्ड्स मी बोलते तसंच तुम्ही पण बोलायचा प्रयत्न करा. एक्सपेक्ट, एक्सपेक्टेड, अनएक्सपेक्टेड, अनएक्सपेक्टेडली, परत बोला एकदा, आता माझ्या बरोबर बोला, एक्सपेक्ट, एक्सपेक्टेड, अनएक्सपेक्टेड आणि अनएक्सपेक्टेडली. एक्सपेक्टचा अर्थ काय असतो, आपण कुणाकडनं जी आशा करतो, ठीक आहे ना, तर ते आहे. तर त्याचेच विविध फॉर्म्स दाखवले आहेत. अशाच प्रकारे फॉर्च्यून, फॉर्च्युनेट, अनफॉर्च्युनेट, अनफॉर्च्युनेटली. हा, हे पहिला शब्द एक्सपेक्ट पासून बनलेला आहे, दुसरा शब्द फॉर्च्यून पासून बनलेला आहे, हे वेगवेगळे शब्द आहेत. परत एकदा ऐका, फॉर्च्यून, फॉर्च्युनेट, अनफॉर्च्युनेट, अनफॉर्च्युनेटली. मग आहे एबल, एबिलिटी, डिसएबिलिटी, डिसएबिलिटीज. परत एबल, एबिलिटी, डिसएबिलिटी, एबिलिटी, डिसएबिलिटीज. तर अशा प्रकारे हे शब्द तुम्ही परत बोला आणि बोलायचा प्रयत्न करा. मग आहे होल डिबेट्स ऑन द फॉलोइंग इश्यूज, हे काही काही खालती इश्यूज दिले आहेत महत्वाचे, त्यांच्यावरती डिबेट करायचंय, म्हणजे वादविवाद करायचा आहे इन युअर मदर टंग, आपल्याला ह्याच्यात मराठीत करायचं आहे. अँड देन राईट द मेन पॉइंट इन इंग्लिश, आणि मग त्यानंतर त्याचे मेन पॉइंट इंग्लिशमध्ये लिहायचे आहेत. हे मी तुम्हाला आपल्या स्लाइड्स मध्ये दाखवणार आहे, डायरेक्टली इंग्लिशमध्ये लिहून तुम्ही मराठीमध्ये सुद्धा त्याचं करा. आता बघा, हे नोट द फॉलोइंग पॉइंट विच आर यूज टू राईट अ बुक रिव्ह्यू. एक बुक रिव्ह्यू लिहिण्यासाठी, एका पुस्तकेचं परीक्षण लिहिण्यासाठी हे खालती काही विशेष एक स्पेशल पॉइंट दिले आहेत. काय काय आहे, नेम ऑफ द बुक, पुस्तकेचं नाव,
name of the author पुस्तक कोणी लिहिली आहे, नेम ऑफ द इलस्ट्रेटर ऑर आर्टिस्ट हु ड्रॉज पिक्चर, जर कोणी पिक्चर्स वगैरे आहेत ते पुस्तके तर त्याचं नाव ज्यांनी बनवलं असेल, व्हॉट द बुक इज अबाउट, पुस्तक कसल्या बद्दल आहे, युअर ओपिनियन अबाउट द बुक, आणि असेच तुमची जी मत आहे त्या पुस्तक बद्दल ते तुम्ही लिहाल. तर हे सगळे महत्वाचे पॉइंट आहेत. Using the above points, try to write a simple book review on any book of your choice in about 10 to 12 lines. तर हे सगळे पॉइंट चा यूज करून तुम्हाला तुमच्या आवडीच्या कोणत्या पुस्तक वरती एक बुक रिव्ह्यू लिहायची आहे 10 ते 12 ओळींमध्ये. तर आता बघूया आपण की हे बुक रिव्ह्यू कशी लिहितात आणि कसं करायचं आहे. सर्वात आधी आपण क्वेश्चन नंबर 6 बघूया. होल्ड डिबेट्स ऑन द फॉलोइंग इश्यूज अँड राईट द मेन पॉइंट इन इंग्लिश, की ज्याच्यात आपल्याला मराठीमध्ये तुम्हाला बोलायचं आहे, डिबेट करायची आहे आणि त्याच्यानंतर मेन पॉइंट इंग्लिशमध्ये लिहायचे आहे. तर ते काय आहे, सर्वात आधी आहे इज सायन्स अँड टेक्नॉलॉजी गुड फॉर अस, की काय विज्ञान आणि टेक्नॉलॉजी म्हणजे तकनिकी हे आपल्या करता चांगलं आहे. येस गुड फॉर ऑल, तर काय आहे त्याचं उत्तर, हो सगळ्यांकरता छान आहे, चांगलं आहे ते. व्हेरियस इन्व्हेन्शन्स, कारण की ह्याच्याने खूप नवीन नवीन वेगवेगळे इन्व्हेन्शन झाले, आविष्कार झालेत. हॅव अ लॉट ऑफ ऍडव्हान्टेजेस टू द वर्ल्ड, पूर्ण विश्वाला खूप ऍडव्हान्टेजेस बेनिफिट्स मिळाले आहेत, लाभ मिळाले आहेत त्या कारणाने. गुड फॅसिलिटीज फॉर प्रोडक्शन, आणि असंच उत्पादनासाठी खूप चांगल्या आपल्याला फॅसिलिटीज सुविधा मिळालेल्या आहेत. हे एक फ्यू पॉइंट्स लिहिलेत, कारण की त्यांनी थोडेसे पॉइंट्स लिहायला म्हटलेत. तसं तर आपण याच्यावरती अगदी 4-5 पन्ने सुद्धा लिहू शकतोय. कॅन वी अवॉइड इलेक्ट्रिसिटी, सेकंड पॉइंट आहे, कॅन वी अवॉइड इलेक्ट्रिसिटी, काय आपण इलेक्ट्रिसिटीला म्हणजे बिजली जी असते विजेला आपण अवॉइड करू शकतो, असं होऊ शकतं की त्याच्या बगैर राहायचं. कॅन नॉट अवॉइड इलेक्ट्रिसिटी, आपण त्याला अवॉइड नाही करू शकत, त्याच्याशिवाय नाही राहू शकत. मच नीडेड सोर्स ऑफ एनर्जी, कारण की ही जी एनर्जी आहे, ही शक्ती आहे, ही सगळ्यांना हवीच हवी आहे. एक काळ होता जेव्हा ह्याचा प्रयोग नव्हता होत, ह्याचा आविष्कारच नव्हता झाला विजेचा तेव्हा, पण आता झालाय, आता आपण ह्याच्याशिवाय नाही राहू शकत. मशीन्स इन्स्ट्रुमेंट्स अँड अदर अपरेटस अँड होम अप्लायन्सेस रन ऑन इलेक्ट्रिसिटी, हे बघा घरात तुमच्या लहानहून लहान आणि मोठीहून मोठी वस्तू सगळी इलेक्ट्रिसिटीवरती विजेवरती चालते, म्हणून आपण ह्याला सोडू नाही शकत. लाइट्स ऑल्सो रन ऑन इलेक्ट्रिसिटी, आणि असंच जो लाइट्स आहे, ट्यूबलाइट आहे, बल्ब आहे, सगळं काही इलेक्ट्रिसिटीनी चालतं. इव्हन जे आजकालची सगळ्यात मोठी गोष्ट आहे मोबाईल, मोबाईल पण बिना इलेक्ट्रिसिटीचा नाही चालू शकत. कसं, कारण की त्यात चार्जर लागतं, चार्जर कसं चाललेलं आहे, इलेक्ट्रिसिटीने चाललेलं आहे, ठीक आहे ना. तर बिना इलेक्ट्रिसिटीचा वी कॅन नॉट सर्व्हाइव्ह. लास्ट आहे, व्हॉट आर द मेजर प्रॉब्लेम्स इन टुडेज वर्ल्ड, आजकालच्या वर्ल्डमध्ये विश्वामध्ये सगळ्यात मोठ्या प्रॉब्लेम्स काय आहे, सगळ्यात मोठ्या मोठ्या, तर ग्लोबल वॉर्मिंग आहे, ठीक आहे. मग पॉल्युशन रिलेटेड टू एअर वॉटर अँड नॉइज, म्हणजे जे प्रदूषण आहे एअरचं, म्हणजे आपल्या वाऱ्याचं, पाण्याचं आणि आपलं नॉइजचं पॉल्युशन, ते सगळं आहे. फॅक्टरी वेस्ट, फॅक्टरीतनं जे वेस्ट निघतं, जे खराब चीजा निघतात त्या, टेररिझम, आतंकवाद झाला, एन्व्हायरमेंटल इश्यूज, लोक एन्व्हायरमेंटलला घेऊन अजूनही इतके सजग झालेले नाही आहेत, म्हणून इन्क्रीज इन डिझीजेस, अशाच प्रकारे काही सारे रोग आहेत जे की वाढले आहेत, कसे लाईक कॅन्सर, हार्ट अटॅक, ओबेसिटी, ह्याच्या अलावा डायबिटीज आहे, हे सगळे आहे. आणि आत्ताच्या काळी जर आपण म्हणू तर कोरोना हा सगळ्यात मोठा संकट झालेला आहे. तर अशा प्रकारे हे आजकालचे मेजर प्रॉब्लेम्स आहेत. मग बघा क्वेश्चन 7 जो लास्ट होता तुमचा, सिम्पल बुक रिव्ह्यू लिहायचा होता आपल्याला. तर बघा हे लिहिलंय आपण, श्यामची आई, श्याम्स मदर, ठीक आहे ना, इंग्लिशमध्ये श्याम्स मदर म्हटलं जाईल त्याला. आपल्याला हे इंग्लिशमध्ये लिहायचं, हे तुम्ही लक्ष ठेवा. श्यामची आई तुम्ही वाचली असेलच पुस्तक, नाही वाचली तर जरूर वाचा, ही आपल्या मातृभाषेत खूप छान पुस्तक आहे. द बुक ऑफ माय चॉईस इज श्यामची आई, माझ्या आवडीची पुस्तक आहे श्यामची आई, म्हणजे श्याम्स मदर इंग्लिशमध्ये म्हणतो आपण. द बुक इज इन मराठी, पुस्तक ही मराठीत आहे, मराठी लँग्वेज, मराठी भाषेत आहे. इट वॉज द मोस्ट पॉप्युलर नॉवेल अँड वॉज इक्वली लव्ड बाय चिल्ड्रन अँड पेरेंट्स, ही खूप पॉप्युलर होती, खूप फेमस झाली ही नॉवेल, आणि ही लहान पोरं आणि मोठे सगळ्यांना खूप आवडली नॉवेल, ही अजूनही आवडते, ही लोकांची प्रिय नॉवेल आहे. द ऑथर ऑफ द नॉवेल वॉज लेट साने गुरुजी, हे जे लेखक कोण आहे, जे लेट म्हणजे की स्वर्गीय साने गुरुजी, त्यांनी हे पुस्तक लिहिलेली आहे. द मॉडर्न संत ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्राचे मॉडर्न संत, आधुनिक संत असं त्यांना म्हटलं जातं.
इट इज अ स्टोरी ऑफ अ चाइल्ड अँड हिज मदर. ही पुस्तक कसल्या बाबतीत आहे? एका लहान पोराबद्दल आणि त्याच्या आईबद्दल. द बॉन्ड ऑफ लव्ह बिटवीन श्याम अँड हिज मदर इज इनकम्पेरेबल. श्याम आणि त्याच्या आईच्या मधलं जे प्रेम आहे, त्याचं जी बॉन्डिंग आहे, ही इनकम्पेरेबल आहे. म्हणजे की त्याला कशाशी आपण तुलना नाही करू शकत. मदर टीचेस श्याम टू प्रिझर्व ग्रेट मॉरल व्हॅल्यूज ऑफ आर कल्चर इवन ड्युरिंग द बॅड डेज. म्हणजे की त्यांचे खराब दिवस असतानाही श्यामची आई त्याला सांगते की कसं आपले जे व्हॅल्यूज आहे, आपले संस्कार परंपरा ह्या सगळ्यांना कसं नीट जपून ठेवायचं. आणि त्याच्या आतमध्ये व्यवस्थित तिला त्यांनी श्यामच्या मध्ये त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याला. सिम्पल इमोशनल इन्सिडेंट्स आर युज्ड बाय द ऑथर इन व्हेरी टचिंग लँग्वेज. तर खूप साधारणशे आणि इमोशनल, खूप भावुक असे इन्सिडेंट्स युज केले गेले, घटना आहे त्याच्यात बाय द ऑथर, म्हणजे की जे लेखक आहे त्यांनी अशा प्रस्तुत केल्या आहे इन व्हेरी टचिंग लँग्वेज. जी लँग्वेज यूज झाली आहे, जी भाषा यूज झाली आहे पुस्तक मध्ये, ती फार जास्त मर्मस्पर्शी आहे. टू शो मदर्स लव्ह अँड अपब्रिंगिंग ऑफ श्याम, हे दाखवाय करता की आईचं जे प्रेम आहे आणि जे त्याला ती वाढवते आहे श्यामला, तर ते दाखवाय करता फारच छान भाषेचा यूज केला गेला आहे. अ मूवी बेस्ड ऑन द बुक रिसीव्ह द राष्ट्रपती अवॉर्ड. ह्याच्यावरती एक फिल्म सुद्धा बनली होती आणि त्याला राष्ट्रपती अवॉर्ड मिळालेला आहे. एव्हरीबडी मस्ट रीड दिस बुक. तर म्हणून सर्वांना ही पुस्तक वाचलीच पाहिजे, इतकी सुंदर ही बुक आहे. तर आज आपण जी आहे खूप छान गोष्टी पाहिल्या. बुक रिव्ह्यू कशी लिहितात, बुक रिव्ह्यू कसं करतात हे आपण शिकलो आहे. तुम्ही पण कोणत्या आपल्या आवडती पुस्तकाचा बुक रिव्ह्यू करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन मुद्दे जे आहेत त्याच्या बाबतीत आपण जाणकारी पाहिली की का इलेक्ट्रिसिटी आपल्याला जरुरी आहे, डिबेट कसं करतात त्याला इंग्लिश मध्ये करणं. तुम्ही मराठीत सुद्धा आपल्या मित्रमैत्रिणी बरोबर या गोष्टीवरती वादविवाद करा आणि पहा नवीन नवीन गोष्टी तुमच्या समोर येतील. तर आजचा आपला हा सेशन इथेच संपतो. वर्ड मिनिंग वगैरे सगळे तुम्ही नीट प्रकारे समजून घ्या आणि त्यांना पाठ करा. आपण आता नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाइस डे. थँक्यू.